असो वेद भटकंती च्या या नव्या कोरो एपिसोड मध्ये मी श्रावणी आणि मी इशिता तुमचं स्वागत करतो. दोस्तो वेद भटकंतीचे आधीचे एपिसोड तुम्हाला खूप आवडले ते तुमच्या लाईक्स कमेंट्समधून आमच्यापर्यंत पोहोचले. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. वेद भटकंतीचे ह्या ट्रॅव्हल ब्लॉग्सने तुम्हीही आमच्याबरोबर भटकू शकतात आणि आम्ही जिथे जातोय तिथे तुम्हीही जाऊ शकता. वेद ॲक्टिंग अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सगळेच खूप वेगवेगळे विषय शिकतो, पण या सगळ्यात अजून महत्त्वाचा असतो तो आम्हाला मिळणारा अनुभव. आमच्या वेद ॲक्टिंग अकॅडमीचं ब्रीदवाक्यच हेच आहे की नाटक आणि कॅमेराच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, म्हणजे प्रत्येक बाल कलाकाराच्या अभिनयाबरोबर व्यक्तिमत्व विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. याचसाठी वेद भटकंतीचे ही सिरीज सुरू केली आहे. तुम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या वेद ॲक्टिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघू शकता. मंडळी, आज आपण आलो आहोत कल्याणपासून 12 किलोमीटरवर असणाऱ्या एन्जॉय फार्म इथे. अर्चना मावशी, सुजाता मावशी आणि सुप्रिया मावशी ह्या तिघी मैत्रिणींनी सुरू केलेला हा फार्म आहे आणि आज आम्ही दोघी मैत्रिणी इथे एन्जॉय करायला आलोय. चला तर मग या फार्म मध्ये फुल टू एन्जॉय करून इथली माहिती घेऊ. मित्रांनो, कोविडमुळे कोणाची ट्रिप खराब व्हायला नको म्हणून या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जाते. ए, इथे किती छान झाड आहेत ना, किती मस्त वाटतं इथे. हो ना, आपल्याला एवढी ग्रीनरी बघायला पण नाही मिळत. मी तर इथेच राहू शकते. ए, ते बघ. अगं थांब, मी पण येते. फॉर्ममध्ये आपल्याला बरंच काही बघायला मिळेल, जसं की झोपाळा, खेळणी, सगळंच काही आहे इथे. हा, मोठ्यांना पण परत लहान व्हायचं तर आमची काही हरकत नाहीये. झोपाळा, घसरगुंडी, बरेच इनडोअर आणि आउटडोअर गेम्सची पण सोय आहे. माझ्यासारखं ज्यांना स्विमिंग करायला आवडत असेल त्यांच्यासाठी इथे स्विमिंग पूल विथ डिस्को म्युझिक सुद्धा आहे. तर हे आहे इथलं एमपी थिएटर. इथे बरेच कार्यक्रम झाले, फॅमिली फंक्शन, गेट टुगेदर सेलिब्रेट झाले आहेत आणि इथे कराओके पण आहे. तुझा आवडता विषय सायन्स आहे ना? हो ना यार, सायन्स एक्सपेरिमेंट्स, फॉर्म्युले सगळे डोक्यावरून जातात. ठीक आहे, मग चल आपण तुझ्या आवडत्या विषयामध्ये थोडी गोडी निर्माण करूया. चालेल, चल. बघा काय लिहिलंय वरती, मिस्टर एक्स गायब. आपल्या या काकूना गायबून दाखवणार. बघा काय, कसं काय गायब झालं बघा. बरं, हा वनमे विरल आहे आणि हे दोन्ही आपण पॅरली सगळं सेम केलेलं आहे. बघा, ही भिंत, ती भिंत, ही भिंत, याच्या बाजूची ती भिंत आणि हे मधलं, हे सगळं आपण सारखं केलंय. दोन्ही पॅरली एक सारखं केलं त्याच्यामुळे हा तुम्हाला असं वाटतं की काय झालं. आपण हे सिम्पल पेंडुलम बघितले, मग हे कायनेटिक पेंडुलम बघितले. आता पेंडुलमचा अजून एक प्रकार बघूया की दोन पेंडुलम कॉमन आहेत आणि त्याचा दोन पेंडुलमचा एक कॉमन पेंडुलम आपण खाली केलेला आहे
आणि प्रत्येकाची हाईट वेगवेगळी ठेवलेली आहे. हा पहिला पेंडुलमची योग आहे. हे दोन असे आहेत आणि त्याचा कॉमन पेंडुलम आहे. पण ती हाईट वर आहे, ती हाईट थोडी मध्यावर आहे आणि तिसऱ्याला हाईट आपण ठेवलीच नाही. तो सिम्पल स्टेट पेंडुलम आहे. त्याच्यात या आपण खाली त्याला साधी बाटली लावली आहे आणि त्या बाटलीत आपण रांगोळी भरून एक आपण बघणार आहोत की कसं डिझाईन निघतं पेंडुलममुळे. अँटीग्रेव्हिटी इफेक्ट क्रिएट केलेला आहे बघा तुम्ही. आता हा पण एक स्लोपच आहे, हा पण एक स्लोपच आहे. हा स्लोप वरचा स्लोप आहे आणि कम्पॅरेटिव्हली हा स्लोप थोडा जास्त आहे. तर ह्या दोन ठिकाणी फक्त अँटीग्रेव्हिटी इफेक्ट बघा, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे आणि इथे फक्त अँटीग्रेव्हिटी इफेक्ट आपण क्रिएट केलेला आहे. आणि हा अँगल जो आहे तो थोडं सिव्हिल वर्क आणि थोडं कॅल्क्युलेशन आणि तो एक अँगल, इथला अँगल जास्त आहे थोडा कम्पॅरेटिव्हली ह्या स्लोपच्या. हा एक स्लोप आहे आणि हा पण एक स्लोप आहे. स्लोप वरचा स्लोप आहे म्हणून तुम्हाला तो चढ वाटतोय. स्लोप वरचा स्लोप आहे, हा पण एक स्लोप आहे. ह्या स्लोप वर हा स्लोप आहे. ऍक्च्युली इकडे खाली आहे आणि हा पण खालीच आहे, हा पण खालीच आहे. पण हा तो स्लोप वरचा स्लोप असल्यामुळे तुम्हाला तो चढ वाटतोय, उतारावर चढल्यासारखं वाटतं तुम्हाला. आणि आपण तो एक आर्टिफिशियल आपण तयार केलंय, अँटीग्रेव्हिटी इफेक्ट आपण आर्टिफिशियल तयार केलंय. म्हणजे हा स्लोप असल्यामुळे इथून पाणी वरती चढते. बरोबर, हा बघ, हा पण एक स्लोप असते. बघ पुन्हा तुम्ही टाकून बघा. आता कुठेही टाकून ते उतारावर चढते. पुढे आपल्याला स्लोप खाली असं राहिलं पाहिजे की त्याच्या अगदी उलटं जात आहे. अँटीग्रॅव्हिटीमुळे उलटं जात आहे. घड्याळे सूर्याची सावली ह्या निडलवर येते आणि निडलची सावली येईल ना तेवढे आपल्याकडे तेवढे अप्रॉक्सिमेट आपल्याला कळतं किती वाजलेले. आता बघ ही सूर्याची सावली निडलवर पडून बरोबर 12:01 मध्ये येते बघ. त्यामुळे आता साधारण अप्रॉक्सिमेट टायमिंग कळतो. आता 12:30 वाजलेले बघ घड्याळात किती वाजले. 12:12 आणि आपण हे निडल आहे ते मंथ वाईज ऍडजस्ट केले. आता ही निडल बघा डिसेंबर वर आहे, डिसेंबर महिना चालू आहे.
काय करतेस? तुला झेपणार तरी का? नाही ग, पण हे इथे कशासाठी ठेवलंय? अग ही शेतीची अवजारे आहेत, इथे शेती पण होते. अय्या हो, चल चल बघायला जाऊया. चालेल. लागली आम्हाला, मी थकली पण आहे. हो ना, मी पण. चल मस्त गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊया. आज आपण जिथे एन्जॉय केलंय त्या एन्जॉय फार्म ज्या तिघी जणींनी सुरू केलंय त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या गोष्टी असणाऱ्या ह्या फार्मची मूळ संकल्पना कोणी केली आणि ती कशी सुचली? मूळ संकल्पना माहिती म्हणजे माझे मिस्टर श्रीकांत नेने त्यांना थोडी जागा घ्यायची, जागेची आवड होती की जागा घेऊन थोडी शेती करायची किंवा आपल्या आवडीचे काही छंद आपल्याला इकडे करता येतील, रुजवता येतील. काही आपला वेळ शनिवार रविवारचा जो असतो की तो थोडा असा वेगळ्या वातावरणात जाईल थोडा. आणि ह्या जागेच्या आवडीमुळे आपण फार्म घेतलं गेलं म्हणजे. आणि त्यानंतर मग मला थोडी मी त्यांची आवड आणि माझी सवड असं एकत्र येऊन आम्ही हे थोडंसं सुरू केलं. असं म्हणतात की बायकांना थोडी प्रायव्हसी मिळते, हे आपण आधी लेडीज ग्रुप सुरू करूयात, काही वेगळं आपल्याला जमतं का बघूयात. बीसी ग्रुप, बायकांचे पत्त्यांचे ग्रुप, त्यांच्या किटी पार्टीज, असं आपल्याला काही करता येते का? या संदर्भातून आम्ही हे असं एन्जॉयमेंटसाठी. इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे ग्रुप्स येतात आणि ते वन डे राहतात की नाईट पण राहतात आणि तुम्ही सगळे कसे प्लॅन्स करतात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज? सगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत. आपण सगळ्या प्रकारचे फॅमिली फंक्शन्स करता आपलं जास्त करून फेमस आहे. हे जे आपण आता ह्या ज्या अँपीथिएटरमध्ये बसलो आहे तिथे जवळजवळ 60-70 माणसांचा कार्यक्रम होऊ शकतो आरामात. म्हणजे बर्थडे पार्टी, किटी पार्टी, रिटायरमेंटच्या पार्ट्या, ॲनिव्हर्सरी, सेलिब्रेशन, वाढदिवस, असे सगळ्या प्रकारचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमच्याकडे खूप संख्या येतात. म्हणजे हो, आजूबाजूच्या परिसरातून सगळे कल्याण कमजोरी अमरनाथ अथवा इकडून ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर येतात. कारण ते म्हणतात तुमच्याकडे जास्त उंचावर काही नाही आहे, चढायला कुठे लागत नाही, एखाद दोन पायऱ्याच फक्त आहेत एक दोन ठिकाणी आणि बाकी सगळं खाली आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आमचं जास्त करून आवडतं खूप. आणि याच्यात विशेष सांगायचं म्हणजे आमची फार्मची जी सुरुवात आहे ती आमच्या कल्याण महिला मंडळाने पहिला ग्रुप येऊन त्यांनी सुरुवात त्यांच्या हस्ते झालेली. अच्छा, आम्ही तिघी कल्याणच्याच आमच्या मंडळांनी, महिला मंडळांनी आम्हाला महिलांनीच चालू करून दिली. जोडल्या महिलांनी, महिलांसाठी बनवलेलं आहे महिलांनी, महिलांसाठी चालवलेलं फार्म. आणि त्यामुळे जास्त करून लेडीज ग्रुप आणि फॅमिली फंक्शन गेट टुगेदरवर आम्ही भर दिलेला आहे. आणि त्यामुळे एक प्लान मात्र नक्कीच करावं लागतं, नो डाऊट. आपल्याकडे कोणी येणार असतं तर आपल्याला कसं घरी प्लॅन करावं लागतं तसं इथे पण आम्हाला प्लॅनिंग खूप करायला लागतं, आधीपासून तयारी करायला लागते आणि मग तो दिवस आम्हाला पूर्ण करायचा असतो. मग आमच्या अशा वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत की बाबा तुम्ही आल्यानंतर ते संध्याकाळी जाईपर्यंत, म्हणजे आमचं टायमिंग सकाळी 9:30 आहे. मग प्लॅन करायचं म्हणजे आम्ही सकाळी एक सेक्शन असतो, एक दुपारचा असतो, एक संध्याकाळचा असतो, असं आमचं पूर्ण शेड्यूल ठरवलेलं असतं. सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या 10:30 आपण त्यांना एंटरटेन करणं आणि आपण आम्ही इंडिव्हिज्युअल लक्ष देतो त्यांच्याकडे. सगळ्याकडे तुम्ही स्वतः लक्ष देतो त्यांच्याकडे, होमली टच आहे आमचा सगळा. त्यामुळे थोडा एक फरक पडतो आणि बायकांनी लक्ष दिल्यावर जो काही फरक पडतो तो आपल्याला हा नक्कीच तुम्हाला त्या सकाळपासून जाणवला असेल. त्यातरे आम्ही डे पिकनिकवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे नाईट स्टे अजून विचार नाही केलेला आम्हाला. पण त्याच्यासाठी एक वेगळे एफर्ट्स अजून घ्यावे लागतील आम्हाला किंवा स्टाफ लागेल अजून आम्हाला तेवढा. आता सध्या आम्ही याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आणि राहण्याची सोय पण असते, राहण्याची सोय म्हणजे म्हटलं तर राहायची सोय आहे पण आम्ही अजून राहायला सध्या कोणाला दिलेली नाही. आणि प्लॅनचं म्हणाल तर आमचं सकाळी तुम्ही आल्यानंतर तुमचा नाश्ता झाला की आमचं एक सायन्स पण झोन आहे आणि ते आम्ही प्रत्येकांना तिथे पण आम्ही तिघींपैकी एक दोघी जणी येऊन ते संपूर्ण आम्ही एक्सप्लेन करतो, एक्सपेरिमेंट करून दाखवतो की ती पण एक एन्जॉय वेगळी करता येते. तासाभराचा एक प्लॅन. आणि जसा ग्रुप येतो की आता बाबा वाढदिवस आलाय तर मग त्यांना हे आम्ही एक अँपीथिएटर आहे आमचं इथे
ते देतो, त्याचं डेकोरेशन करायचं किंवा त्यांचे कसं प्रोग्राम आहे ना त्याच्यानुसार आमचा प्लॅन्स असतो की बाबा शाळेचे फक्त गेट टुगेदरसाठी आलेले आहेत का त्यांना काहीतरी फॅमिली गेट टुगेदर करायचं आहे किंवा कुणाचे वाढदिवस सेलिब्रेशन आहे काही, तर त्याच्यानुसार आमचं प्लॅनिंग झालेलं असतं. म्हणजे इथे सगळी अरेंजमेंट होतो, आम्ही सगळी अरेंजमेंट करतो. म्हणजे जर का त्यांनी तुम्हाला सांगितलं की आता असं पाहिजे पार्टी पाहिजे किंवा करोकेसाठी करायचं आहे, घरच्या फॅमिली फंक्शन मध्ये सुद्धा कोणाला बोलायचं असतं, कोणाबद्दल सांगायचं असतं, तर ती सगळी आपण अरेंजमेंट मग इथेच करतो. आपल्याकडे खेळ आहेत वेगवेगळे ते दिलेले असतात, आणि जर का दोन ग्रुप सुद्धा आले तर आपल्याकडे तसं सिस्टीम जे मगाशी तुम्ही सांगितलं की बाबा एक आता पाण्यामध्ये जायचंय किंवा त्यांना रेन डान्स करायचं तर त्याच्यासाठी सिस्टीम वेगळी आहे, कोणाला काही ते फंक्शनसाठी हवे त्याची सिस्टीम वेगळी आहे, अशा आमच्या इथे दोन तीन ग्रुप जरी आले ना तर त्याच्यासाठी अरेंजमेंट आहे. खूप छान. तुम्ही मागे बोलला होता की इथे सायन्स एक्सपेरिमेंट्स पण होतात आणि आम्ही स्वतः पण बघितले आहेत, तर सायन्स एक्सपेरिमेंट्स करायची ही कल्पना कोणाची होती? सायन्सची ही आवड माझ्या मिस्टर्स आहेत, आम्ही मग असे म्हटलं त्याप्रमाणे त्यांची सायन्सची खूप आवड आहे आणि त्यांच्या डोक्यात कायम अशा ह्या सायन्सच्या कल्पना सारख्या रुजलेल्या असायच्या आणि ते घरी वेळात वेळ काढून असे एक्सपेरिमेंट त्यांनी घरी केलेले होते. हे गंमत करून सांगायचं तर घरात असे सगळे एक्सपेरिमेंट असे त्यांचे झालेले होते बरेच, आम्ही असे घरी ते बघितले होते. म्हणून मग ही जागा घेतल्यानंतर मग हळूहळू ते आम्ही इथे सेट केले, त्याला सुद्धा आम्हाला दोन तीन वर्ष लागली सगळ्याला सेट व्हायला, आणि हळूहळू अजून आम्ही करतोय, अजून सुद्धा होत आहेत, अजून काही काही घरी प्रयोग चालू आहेत अजून, आणि मग ते मोठ्या प्रमाणावर आम्ही इकडे आधी छोट्या प्रमाणात प्रयोग करून बघावा लागतो दोन तीन वेळा आणि मग तो कसा होतोय काय होतोय कितपत लोकांना आवडतोय कुठल्या प्रकारच्या लोकांना आवडतोय असं सगळं बघून. पण आमचे प्रयोग साधारण बहुतेक सगळ्यांना आवडत आहेत, लहान मुलांपासून सगळ्या मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे बहुतेक ते झालेले आहेत. आणि मग ते घरी केल्यानंतर आता आम्ही ते इथे सेट केले, हळू एक दोन तीन वर्षामध्ये आमचे हे हळू सगळे सेट झाले. आणि ते मोठ्या प्रमाणावर इकडे सेट करणं हा एक वेगळा भाग आहे. घरी त्यांनी केलेलं सगळं छोटं छोटं होतं प्रमाण, छोटे मॉडेल छोटे मॉडेल होते ते तिथे आम्हाला एवढे कधी कधी ते समजायचे पडेल, पण इथे आल्यावर मोठ्या प्रमाणात लावल्यानंतर आम्हाला जास्त लक्षात आले. हो, कारण आमच्या स्कूलमध्ये पण सायन्स एक्सपेरिमेंट आणि हे सगळं खूप व्हायचं, पण इथे आल्यावरती ते मोठ्या प्रमाणात बघायला जास्ती मजा वाटते. त्याच्यामुळे एन्जॉय करतात. शाळांच्या ट्रीप सुद्धा आमच्याकडे खूप येतात, कारण खूप शाळांना एज्युकेशनल ट्रीप दाखवायचे असतात, अशी त्याकरता सुद्धा बऱ्याच शाळा येतात. आम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये ज्या वेळेला आपण भाताची पेरणी करून मग लावणी करतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला काही शाळा सांगून ठेवतात की आम्ही येणार आहोत मुलांना घेऊन, त्यावेळेला सुद्धा 100-150 सुद्धा मुलं असतात, जास्त सुद्धा असतात. त्या दिवशी त्यांचं तो एज्युकेशन छोटं असतं, प्रमाण सगळं छोटं असतं त्यांचं. मग त्यानंतर त्यांना आम्ही भाताची रोपं थोडी ठेवून देतो, ती भाताची रोपं त्यांना प्रत्यक्ष लावून दाखवतो आणि आम्ही सुद्धा घरातले सगळे सगळ्यांच्या घरचे एक जो लावणीचा दिवस असतो त्या दिवशी मग येऊन आम्ही जेवढं आम्हाला जमेल तेवढं, बाकीचं आमचं हे झोडपं आणि बाकीचे मदतीला घेतलेलंच असतात मदतीस, पण आम्ही सुद्धा एक आवड म्हणून तास दोन तास जेवढं आम्हाला जमेल तेवढं करतो. इथे बरेच ग्रुप येऊन गेले तर त्यांचा फीडबॅक काय आणि तुमच्या लक्षात राहणार असं कुठली गोष्ट आहे का? फीडबॅक तर चांगलाच आहे, पण लक्षात राहण्यासारखं म्हणजे बायकांनी उत्स्फूर्तपणे असं आम्हाला सांगितलेलं आहे की इथे आल्यानंतर आम्हाला माहेरी आल्याचा फील येतो की बायका घरी असताना प्रत्येकाला घरी जेवण करायला लागतो, मग त्यांनी जेवण केल्यानंतर सगळ्यांना वाढल्यानंतर जेव्हा त्या जेवायला बसतात तेव्हा त्यांना तेवढी इच्छा होत नाही जेवायची किंवा गरम त्यांना मिळत नाही, मग ती इच्छा आमच्याकडे येऊन त्याची ती पूर्ण होते ना. खरी गोष्ट आहे. म्हणजे हेच होतं की आई नंतर जेवायला बस बरोबर त्यांना सगळं बनवावं लागतं, त्यांनाच बनवावं, पण इथे आल्यावरती त्यांना आराम मिळत असेल. एक दिवस आपल्याला हातात जेवण मिळतोय, नाश्ता मिळतोय, चहा मिळतोय, ही गोष्ट वाटताना इतकी आवडते म्हणजे काही कुठेही न बोलता संध्याकाळी तर जाताना म्हणतात आम्हाला माहेर गेल्यासारखं वाटलं. आणि हे फ्रॉम डे फर्स्ट 13 जुलै 2000 आम्ही म्हणजे ताकापासून दही लावण्यापासून सुद्धा घरी करतो तेही आम्ही विकतच आणतो, इथे आमच्या फॉर्मवर काहीही विकतच नसतो. एखादी अशी आठवण आहे का तुमची त्यापासून? आठवण म्हणजे आता इथे येऊन आमच्यावर कविता केल्या, आमच्या फार्म हाऊस वर कविता केलेल्या आहेत. बायकांना कविता सुचल्या की तुम्ही तिघी जण एवढं छान कसं काय करता, एवढे दिवसभर तुम्ही कशा काय फ्रेश राहू शकता,
हसून स्वागत करत आहे लोकांना स्पेशल. आणि संध्याकाळी परत 5 वाजेपर्यंत तुम्ही कशा काय हसत असता, पण संध्याकाळी जाताना आम्ही बायकांना जे हळदी कुंकू देतो, हळदी कुंकू अत्तर फुल, त्याने सुद्धा मग बायका जास्त आनंदित होतात. आणि आम्हाला एवढ्या आनंदाने पाहुणचार घेऊन आम्ही आता जातोय, आम्ही परत नक्की येणार. आणि परत प्रत्येक बाई वेगवेगळा ग्रुप घेऊन येते, कधी कोणी गाडीचा ग्रुप, कधी कोणी नातेवाईक, कधी कोणी दुसऱ्या मैत्रिणी, कधी सोसायटीच्या बायका, असं करून एखादी बाई येऊन ते 4 वेळेला तुम्ही आमची ऍडव्हर्टाईज कुठेच बघितली नसेल, आम्ही ऍडव्हर्टाईज करत नाही, पब्लिसिटी आहे फक्त. त्याच बाई एकमेकांना सांगतात आणि घेऊन येतात. पण ऍक्च्युअली खरंच खूप छान आहे, म्हणजे बिना ऍडव्हर्टाईज करता सगळ्यांपर्यंत तुमचं लक्ष आहे सगळं. एखाद्या माणसाला दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला यावं असं वाटतंय, याच्यातच आनंद मिळतो. की आज बाई एखादीचं गाडीच्या ग्रुप बरोबर येते, दुसऱ्या वेळेला पण ती स्वतःच्या दुसऱ्या फॅमिली बरोबर येते, मग एखाद्या दुसऱ्या मैत्रिणी बरोबर येते, मग सोसायटीच्या ग्रुपला आणते, असं करत ती बाई 3-4 वेळा येऊन जाते. खूप छान, हेच आमचा विषय. मला तुमचं ते कविताचं हे बघायला खरंच खूप आवडेल. तुम्ही वैयक्तिक काम सांभाळून हा बिझनेस कसा सांभाळतात? थोडा सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना त्रास झाला, प्रत्येकीलाच. कारण जेव्हा थोडीशी आपली मुलं आमची लहान होती, थोडी आता मोठी होती, तेव्हा थोडं त्यांचं शाळा कॉलेज सांभाळून इकडे यायचं आणि आता दिवसापासून जी तयारी करायची, तर थोडंसं झालं. पण सगळ्या घरच्यांचं, मुलांचं, इष्टांचं, सगळ्यांचंच पाठिंबा होता की नाही आम्ही आहोत, कर तू जा, आणि त्यामुळे आम्ही करू शकतो. कारण खरंच खूप कठीण आहे, म्हणजे घरातले एवढं करू शकत. हो, कारण आता तुम्ही एवढा मोठा फार्म हाऊस आहे, एवढं सांभाळणं सोपी गोष्ट म्हणजे ट्रीपच्या आम्ही आधी 8 तास आदल्या दिवशी आम्ही काम करतो आणि इथे आल्यावर परत 12 तास काम करतो. म्हणजे आम्ही 2 दिवस घराबाहेर असतो किंवा ह्या कामांमध्ये असतो, तेव्हा घरातल्या लोकांना थोडंसं आमचं घर स्वतः बघायला लागतं आणि सगळे सपोर्ट करतात. म्हणजे आमच्या तिघींच्याही मिस्टरांची इच्छा आहे की आम्ही करावं या दृष्टीने. घरातल्यांना पण तेवढीच आवड आहे आणि सवड काढली आहे आणि ते तिघही आमच्या बरोबर येतात जेव्हा जास्त काम असेल. तुम्हाला बिझनेस वुमेनचा अवॉर्ड मिळालाय, त्याबद्दल तुम्ही सांगाल का? कल्याणची एक संस्था आहे कपूरजा म्हणून, त्यांनी नवरात्रीत 9 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करायचा असं ठरवलं होतं. त्या क्षेत्रात 9 क्षेत्र वेगवेगळी होती, तर त्याच्यामधल्या वेगळ्या 9 महिला म्हणून त्यांनी आमची निवड केली होती की ह्या महिला असून रिसॉर्ट चालवतात आज इंडिपेंडेंटली, थोडं म्हणलं तर इंडिपेंडेंटली, त्या क्षेत्रात वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणून आमची एक निवड झाली होती. तेव्हा आम्हाला एक सत्कार कल्याणमध्ये झाला होता. स्वयंसिद्धा म्हणून पण तसंच आहे, स्वयंसिद्धा म्हणजे महिलेनी स्वतःला सिद्ध करायचं होतं, प्रत्येक महिलेनी वेगळं. त्याच्यात पण तसंच होतं की वेगळ्या क्षेत्रात युनिक वेगळं काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांचा सत्कार तिथे झाला होता आणि त्यासाठी पण आमची निवड झाली होती. हे म्हणजे मस्त वाटलं होतं आम्हाला त्यावेळेस की त्यांनी विचारलं होतं की तुम्ही हे सगळं सांभाळून हे करून कसं काय तुम्ही सगळं करताय, घर सांभाळून किंवा वेगळ्या क्षेत्रात तुम्ही हे पूर्ण दिवसाभराचं काम आणि इथे कुठेही जेंट्स कमी दिसतील बघा तुम्हाला, खूप माणूस कामाला खूप कमी आहेत. आमच्या बरोबरच्या बायका आणि सगळ्या बायका सगळ्या बायकाच असतात प्रत्येक दिवस, त्यामुळे गावातल्या बायकांनी मिळाला, कल्याणच्या बायकांनी मिळाला. त्यामुळे आम्ही म्हणजे गावातल्या बायकांना तेवढं एज्युकेशन नसतं, पण तुमच्याद्वारे त्यांना ते मिळतं आणि त्या आज बरंच वेगळं काम करू शकल्या त्या. पण त्यामुळे म्हणजे अगदी ऍक्वागार्डचं पाणी भरण्यापासून त्यांना शिकवल्यावर त्या शिकल्या सगळं ते व्यवस्थित. खूप छान, म्हणजे एक पाथ सोडून तुम्ही दुसरीकडे जाता, रिसॉर्ट सुरू करणं खरंच छान. त्याला वेळ पाहिजे, मेहनत पण मेहनत वेळ. आणि जर आमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला यायचं त्यांच्या, तर त्यांना काय करायला लागेल? जस्ट कॉल मध्येच म्हणावं लागेल की आमचं एक, आता तसंही आम्ही पब्लिसिटी कुठे करत नाही, त्यामुळे आमचा एक फोन नंबरवरच आम्हाला बुकिंग करावं लागतं आणि मग व्हॉट्सअपचा नंबर आहे तुमचे, व्हॉट्सअपवर मग आम्ही माहिती पाठवतो आणि ती माहिती बघून तुम्हाला बुकिंग करता येतं. फेसबुक आयडी किंवा इंस्टाग्राम पेज आमचं, फेसबुक पेज आहे आणि सगळं ऑनलाईन. पण तुम्ही सगळं ऑनलाईन म्हणजे मुंबईतला माणूस सुद्धा इथे कल्याणला येऊ शकतो, अगदी आम्हाला न भेटता. अच्छा.
की आपलं म्हणजे माहिती जर व्हॉट्सअपवर मागितली तर आम्ही माहिती फोटो सगळं देतो, मेनूवाली ते पाठवतात. एक टोकन अकाउंट आहे तिथे बुकिंग अमाऊंट केली की फोन बुकिंग होतं, म्हणजे ट्रान्सफर करून काम होऊन जात ऑनलाईनच. चांगलंय काकू, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी इतक्या गप्पा मारल्यात, इतक्या छान बोललात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. काय मग, कसा वाटला आजचा एपिसोड? आमच्या वेद पटकंतीचे एपिसोड्स तुम्हाला आवडतात हे तुमच्या लाईक्स आणि कॉमेंट्स मधून कळतंय. आज आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही पण इथे येऊन नक्कीच एन्जॉय कराल. तर नक्की भेट द्या एन्जॉय फार्मला आणि लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका आमच्या वेद ऍक्टिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला. बाय 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 आणि बघत राहा वेद पटकंतीचे.